नारायण राणे हे ज्या पक्षात आहे तो पक्ष पोती पुराणावर विश्वास ठेवतो। पुरोगामी महाराष्ट्रात अशा गोष्टींना थारा नसतो, मात्र पुरामुळे अडचणीत सापडलेल्या पूरग्रस्तांवर कोणतेही राजकीय पक्षाने राजकारण मृतक आणि पूरग्रस्तांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम नारायण राणे यांनी करू नये असा टोला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नारायण राणे यांचे नाव न घेता लागवला आहे। ते गोंदियात पत्रकारांशी बोलत होते। असं आहे की ज्या पक्षात आता जे सन्माननीय आहेत ते पोतीपुराण पाहणाऱ्या पक्षामध्ये आहे। आपल्या महाराष्ट्रामध्ये अंधश्रद्धा विरोधी कायदा आहे आणि अशा अंधश्रद्धा व्यवस्थेला कुठलेही स्थान महाराष्ट्रामध्ये नाही आणि म्हणून अशा या अंधश्रद्धेच्या व्यवस्थेला महाराष्ट्राने कधी भीक पण नाही टाकली। हे शाहू फुले आंबेडकर पुरोग्रामी विचाराचा हा महाराष्ट्र आहे। हे राहिलं जी आज स्थिती कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये आहे ती ढगफुटीमुळे आहे। 700 मिलीमीटर पाऊस 12 तासामध्ये एखाद्या भागात पडत असेल तर त्या भागातली परिस्थिती काय होऊ शकतं याचाही समज राजकीय पक्षांना असला पाहिजे। अशा या परिस्थितीमध्ये राजकारण करण्यापेक्षा अडचणीत आणलेल्या लोकांना मदत करणं, मग केंद्र असो की राज्य सरकार असो, या दोघांचीही जबाबदारी जाते आणि जबाबदार व्यक्तींनी या पद्धतीचं वक्तव्य करणं ही मृतकांच्या आणि अडचणीत सापडलेल्या जखमेवर मीठ चोळण्याच्या सारखी परिस्थिती आहे। एक बघा की आपण पाहिलं असेल की मी विधानसभेचा अध्यक्ष असताना मी स्वतः ठराव आणला, आपण त्याला जातीनिहाय जनगणना व्हावी अशा पद्धतीचा एक ठराव विधानसभेमध्ये अध्यक्षांना त्यानं पहिल्यांदा देशाच्या पातळीवर केलेला होता। पण आता केंद्र सरकारने, कारण की ही राष्ट्रीय जनगणना असते, केंद्रच ज्याच्यामध्ये त्यांचीच भूमिका त्याच्यातली स्पष्ट व्हायला पाहिजे, त्यांनी केली पाहिजे, त्याचे आकडे जे असतील ते आकडे ज्यांनी राज्याला दिले पाहिजेत। पण OBC समाजाचं नुकसान करायचं BJP ठरवलेलं आहे, म्हणून परवा पण लोकसभेमध्ये त्यांनी सांगितलं की आम्ही जनगणनाही करणार नाही आणि आम्ही आकडे पण देणार नाही या पद्धतीचं वक्तव्य देशाच्या गृहमंत्र्यांनी राज्यसभेमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे। त्याच्यामुळे त्यांची नियत काय, OBC समाजाच्या बद्दलचा राग किती आहे हे याच्यामधून स्पष्ट होतं।